आज भारतीय जनता पक्षाने त्यांच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। कोथरूड मधून चंद्रकांत पाटील यांना भारतीय जनता पक्षाने जी आहे ती उमेदवारी जाहीर केलेली आहे। चंद्रकांत दादा आपल्या सोबत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आता दादा आहेत आपल्या सोबत, एक 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 मिनिट। दादा, तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय प्रतिक्रिया? खूप आनंद झाला, दादा तुमच्या पक्षामधून इतर जण सुद्धा इच्छुक होते, ते नाराज असल्याचे तुमच्या पक्षामधून इतर जण इच्छुक होते। अमोल बालबडकर, माणसांच्या पक्षामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी होतात, पण ती सगळी समजदार मंडळी असतात, त्यामुळे लवकरात लवकर सगळं रिकव्हर होईल, तरी आम्ही एकत्र काम करू। त्यांनाही भविष्य आहे आणि त्यांनाही पक्षाचं डॅमेज होणं याची काळजी आहे। गेल्या वेळेस तुम्हाला आयात उमेदवार म्हणून तुमच्यावर मोठी टीका झालेली होती, यावेळी कसे मुद्दे हे थोपवणार आहात? आयात नावाचा विषय त्याही वेळा नव्हता, आता तर असूच शकत नाही। आपण या मतदारसंघातल्या 4 लाख मतदारांचा सर्वे घ्या, मी तुम्हाला यंत्रणा द्यायला तयार आहे आणि त्याने ठरवावं मी बाहेरचं आहे की इथला आहे। आणि मुळात 82 पासून विद्यार्थी परिषदेचा 3 राज्यांचा संघटन मंत्री मी दरमा पुण्यात येत राहिलो। 2 वेळेला पुणे पदवीधर नावाच्या त्याच्यात नावच होतं पुणे, त्या पुणे पदवीधर मतदारसंघाचा आमदार राहिलो। आणि 5 वर्षांमध्ये प्रत्येक दिवस ज्या वेळेला इथे आहे तेव्हा लोकांना उपलब्ध आहे, नसेल तेव्हा पुन उपलब्ध असं झाल्यामुळे आता मी बाहेरचा नावाचा विषय काही राहत। कोथरूड साठी विजन काय आता या निवडणुकीत? कोथरूड साठी खूप मोठी विजन आहे, प्रामुख्याने कोथरूड मधला ट्रॅफिकचा प्रश्न आता सोडवायचा आहे। खूप मिसिंग लिंक्स आम्ही शोधल्या आहेत, त्यावर काम करू। मानेर बालवाडी सुषमाशाल या भागामध्ये एक MSME सबस्टेशन असावं, असे कितीतरी विषय झाले आहेत। जे झाले ते आगामी काळामध्ये पूर्ण करू। प्रामुख्याने बानेर बालेवाडी सुस्पाशा भागामध्ये एक वेगळं मोठं नाट्यगृह असावं असा एक प्रयत्न आहे। IT इंडस्ट्रीसाठी एक वर्क फ्रॉम होम मध्ये घरी दिवस राहणं अवघड असतं, त्यामुळे एक घर ते IT इंडस्ट्रीच्या मध्ये एक सर्व्हिस स्टेशन लागेल, ते माझं व्यक्तिशः 1 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे, जे 87 सीटेड आहे। असं बानेर बालेवाडी सुस्पाशांनाही करणार आहोत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बानेर बालेवाडी सुस्पाशांचा बऱ्यापैकी सॉल्व्ह झाला, कारण 24/7 पुण्यामध्ये पहिल्यांदा लॉन्च तिथे झाली। कोथरूड काय तर संपूर्ण शहराचं 24/7 हळूहळू मार्गी लागेल, त्यामुळे नागरी समस्यांमध्ये रस्ते, ट्रॅफिक, पाणी, वीज या विषयामध्ये कोथरूड विधानसभेमध्ये प्रश्न राहणार नाही। मेट्रो तर सुरुवातीचा पहिला टप्पाच हा कोथरूडला उपयोगी पडणारा लॉन्च झालेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की जे कमी आहे ते पूर्ण करण्याचं 5 वर्षात प्रयत्न झाला, जे कमी आहेत ते 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील। मागील 5 वर्षात जी कामं राहिलेली आहेत ती निवडून आल्याच्या नंतर करणार असं आश्वासन चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार, म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8881731100। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.